आणि तालुका जुन्नर येथे रंगदास स्वामी यात्रा उत्सव शतकोत्तर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. 35 कडई आमटीची अपेक्षा यात्रा कमिटीला या निमित्तानं आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, आनेगावचे सरपंच प्रकाश शेठ बोरा हे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने आमटी महाप्रसादाच्या अन्नदात्यांचा व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या स्वामींच्या उत्सवाला भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळाली. या बातमीचा आढावा घेतलाय आयवन न्यूजचे कार्यकारी संपादक गणेश चोरे यांनी. आमटी भाकरीच्या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि आमटी बनवण्याचा कार्यक्रम पण या ठिकाणी चालू आहे. आतापर्यंत किती कडाई आमटी गेली? आतापर्यंत 17 कडाया झालेल्या आहेत आणि पुढे अजून कमीत कमी 7 ते 8 कडाया बनवायची तयारी चालू आहे. एका कडाईमध्ये किती लोक जेवण करतात? एका कडाईमध्ये साधारणतः 3 ते 3,500 लोक जेवू शकतात. आतापर्यंत 17 कडाया या ठिकाणी झालेल्या आहेत. आता दुपारचे जवळजवळ 1:30 ते 2 वाजत आलेले आहेत. अजून तुमच्या म्हणण्याप्रमाणे 7 ते 8 कडाई या ठिकाणी येणार आहे. भाकरीचं नियोजन कसं आहे? भाकरीचं नियोजन पूर्णपणे तयारीनिशी आहे. भाकरी पण भरपूर शिल्लक आहेत. अजून वाड्यानुसार आम्ही भाकरींचं नियोजन करीत असतो. आज काही वाढे आणि उद्या काही वाढे असं नियोजन असतं भाकरींचं. भरपूर भाकरी अजून शिल्लक आहेत. आणि वाढण्याचं जे नियोजन असतं ते वाढण्याचं नियोजन कोण करतं? मी हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, आळे समर्थ पॉलिटेक्निक असे कमीत कमी 4 ते 5 कॉलेज, आश्रम शाळा, पोस्ट बेसिक, सरदार पटेल हायस्कूल असे आजूबाजूचे सर्व हायस्कूल बोलवत असतो वाढण्यासाठी. किती लोक जेवण करतील आणि किती भाविक येतील आणायच्या यात्रेला असं वाटतं? कमीत कमी 3 ते 3.5 लाख लोक 2 दिवसामध्ये यात्रेसाठी येतात आणि पोटभर आमटी खाऊन जातात. 3 ते 3.5 लाख लोक येऊन पोटभर आमटी भाकरीचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत असं या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गाडगेसह गणेश चोरे, आयवन न्यूज आणि